श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सांगलीच्या हरिपूरमधील संगमेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रिघ लावली. श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला भाविकांची दर्शनासाठी रिघ पाहायला मिळाली. गावाच्या पश्चिमेस कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरंही आहेत. यामुळे या संगमावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी असणाऱ्या संगमेश्वर मंदिरात 700 वर्षांपूर्वी प्रभू श्रीराम यांनी स्वतःच्या हातून या ठिकाणी शिवलिंग बसवलं होतं. हे शिवलिंग जमिनीत 250 फूट खोलवर असल्याचंही बोललं जातं. तसेच या शिवलिंगावर प्रभू श्रीराम यांच्या हाताचे ठसे असल्याचंही मानलं जातं. हरिपूरच्या संगमेश्वराचे स्वयंभू मंदिर असल्यामुळे या संगमेश्वर मंदिराची सर्वदूर ख्याती आहे. तसेच सुरेख कोरीव काम केलेले प्राचीन स्तंभही या मंदिरात सर्वांचे लक्षच वेधून घेतात. संपूर्णतः प्राचीन असणाऱ्या या संगमेश्वराच्या स्वयंभू मंदिराकडे पर्यटक आणि श्रद्धाळूंचा मोठा ओढा आहे. संगमेश्वर मंदिर हे रामायणकालीन मंदिर आहे. त्रिकाळ पूजा असते. रामाने लिंग स्थापन केलेलं आहे. श्रावण महिन्याची 4 सोमवार यात्रा होत असते. कृष्णावरणीचा संगम आहे म्हणून संगमेश्वर असं नाव प्रचित आहे. महाशिवरात्रीची एक यात्रा असते. वर्षातून 6 यात्रा होतात.